लहान मुलांना वाढवणे हे काम एखादी कला साकारणे यापेक्षा कमी नसते. लहान मूल म्हणजे कोरीपाटी. त्यावर आपण आपल्या शिकवणीचे संस्कारांचे घडे त्यांना गिरवायला शिकवतो. म्हणतात ना, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. आकार द्यावा तशी मूर्ती घडते. मुलांना वाढवण्यात त्यांची तब्येत, त्यांचे शिक्षण हे जितके महत्त्वाचे असते तितकीच महत्त्वाची त्यांची विचार करण्याची पद्धत असते. आई वडील जशी वाढवतील तशी मुले वाढत जातात. मुलांना योग्य दिशा दाखवणे ती भरकटल्यावर त्यांना हात धरून योग्य मार्गावर आणणे हे काम पालकांचे असते. हे करताना मुलांना चांगल्या पद्धतीने विचार करण्यासाठी प्रवृत्त करणे, त्यांना नकारात्मक विचार भावना यापासून शक्य तितके दूर ठेवणे हे जबाबदार पालकांनी स्वीकारले पाहिजे. मुलांचे मन जितके निरागस तितकेच कोमल देखील असते. एखादी लहानशी गोष्ट, एखादी वाईट घटना याचा त्यांच्या मनावर खोल परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, घरातील सदस्यांचा एकमेकांशी झालेला वादविवाद किंवा त्यांनी प्रत्यक्ष बघितलेला एखादा अपघात. एखादी गोष्ट जमली नाही, जसे की एखादी चित्र काढायला जमत नसेल, पेन्सिल नीट हाताळता येत नसेल, अशा वेळी चटकन वाईट वाटू शकते. आपली तुलना आपल्यापेक्षा हुशार किंवा एखाद्या कलेत पारंगत असणाऱ्या मुलाशी केल्यास न्यूनगंडही वाटू शकतो. कारण लहान मुलांमध्ये सारासार विचार करण्याची क्षमता अजून निर्माण झालेली नसते. पालक म्हणून त्यांना तसा विचार करण्यास प्रवृत्त करणे ही आपली जबाबदारी आहे. मुले आपल्या नजरेपासून दूर असताना कोणत्या अनुभवांना सामोरे जातील हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे मुलांना त्यांचे मन मोकळे करतील अशी हक्काची जागा आईबाबांनी निर्माण करायला हवी. मनातील समस्या, मनातील इच्छा या ठामपणे मांडता यायला हव्यात. तसेच त्यांना काही नको असेल तर तेही स्पष्टपणे सांगता यायला हवं. मुलांना नवनवीन प्रयोग करण्याची इच्छा असते. अशावेळी त्यांना गरज असते ती आपल्या प्रेरणेची. अशावेळी त्यांना प्रोत्साहित करणे खूप गरजेचे असते. आत्मविश्वास वाढवण्यासाठी सकारात्मक विचारसरणीची गरज असते. माझ्याकडे नवनवीन गोष्टी शिकण्याची क्षमता आहे. मी नवीन भाषा शिकू शकतो. निरनिराळे खेळ खेळून त्यात प्रावीण्य प्राप्त करू शकतो. असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होण्यास आपण मदत करायला हवी. एकदा प्रयत्न चुकला तर त्यात चुका दुरुस्त करून त्यातून धडा घेऊन पुढे जात राहण्यास प्रोत्साहन द्यावे. सगळे दिवस चांगले नसतात. काही वेळा मनाप्रमाणे घडते तर काही वेळा मनाविरुद्ध. तर तेही स्वीकारता यायला हवे. मुलाला एखादी गोष्ट करायची नसेल तर ती नाही म्हणण्याचे स्वातंत्र्य देणे ही सवय लावणे पाल्य आणि पालक दोघांनाही गरजेचे आहे. मोठ्या माणसांना न दुखावता, उद्धटपणा न करता चांगल्या शब्दांमध्ये नकार देता येणे खूप महत्त्वाचे असते. गरज वाटली तर आपल्या वागण्यामध्ये बदल करणे, पण आपले मत इतरांवर न लादणे हे देखील गरजेचे असते. अवघड कामे पूर्ण करताना कितीही अडचणी आल्या इतरांकडून मार्गदर्शन घेऊन शिकणे, पण काम पूर्ण करण्याची सवय अंगी बांधवणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे. आपले मन मोकळे करण्यासाठी आई बाबा, आजी आजोबा, मित्र यांच्यासमोर व्यक्त होता येणे हेही खूप महत्त्वाचे आहे. मुलांमध्ये खूप हळवेपणा असतो. जर मन मोकळे झाले नाही तर या भावना मनात साठत जातात आणि असह्य झाल्या तर त्या चुकीच्या मार्गाने त्यांचा उद्रेक होतो. मुलांच्या मानसिक गरजा ओळखून त्यांना हाताळणे व योग्य दिशेने चालना देणे हे खूप महत्त्वाचे आहे.